हॅलो, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे एका नवीन अशा व्लॉगमध्ये. खूप दिवसांनी व्लॉग येतो आहे. गेले मागचा हप्ता तुम्हाला सगळं निर्मीचा मिळत असेल, गेले 4-5 व्हिडिओ झाले. तर येस, आज जो आहे, आज आहे शुक्रवार आणि आता जे वाजले आहेत संध्याकाळचे, 1:15 कमी आहे. थांबा, मी निर्मीलाही घेते कारण ती वाकून बघते हे बघा. तर चला तिलाही घेऊया. तर यस, 5:15 झाले, सगळं आवरून झालंय, बॅग वगैरे पॅक झाल्या, तुम्हाला दाखवते मी. आणि यस, टिफिन वगैरे सुद्धा बनवून घेतलंय, निर्वीचं सुद्धा बनवून घेतलेलं आहे. आणि यस, हे हॉलिडे आहे निर्वीच्या बर्थडेचे, तर खूप धमाल येणार आहे. सगळी तयारी झाली आहे आणि खूप छान वाटतं यावेळेस घरी जायला. आणि बघता बघता निर्वी 1 वर्षाची झाली. बाय द वे, तिचे सगळे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमची 7 वाजताची ट्रेन आहे, तर आता 5 वाजता आम्ही इथनं निघू कारण आम्हाला सिकंदराबादला जायचं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी जात असले की तुम्हाला दाखवत असते. तर सिकंदराबाद इथनं साधारणतः 1 ते 1.5 तास लागतो, पण जे आपलं ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही 5 निघणार आहोत. करेक्ट 7 ट्रेन येते आणि 7 आम्ही सिकंदराबादमधनं बसू. तर निर्वीला मी व्यवस्थित जेवण वगैरे तिला खाऊ घातलेलं आहे, आता की तिने त्रास दिला नाही पाहिजे म्हणून. तर तिचे वडील आताच आलेले आहेत, त्यांना खरं तर लेट झालं आहे, पण आम्ही दोघींनी सगळं आवरून ठेवलं आहे, घर झाडून वगैरे सगळं काही झालं आहे. आणि सगळं काही, सगळे बटणं वगैरे स्विच ऑफ करून आणि सगळं करून यावेळेचं व्हॅकेशन, आणि की हो, घरी जायचं जी एक्साइटमेंट आहे ती खूप आहे, कारण यावेळेस खरं तर निर्वीसाठी खूप स्पेशल डे आहे. त्यामुळे तर आम्ही दोघी माईल की रेडी झालेलो आहोत. आणि आता जेव्हा इकडे हैदराबादला रिटर्न येणार आहोत तेव्हा निर्वी 1 वर्षाची असणार आहे. हो ना गनी, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माय निर्वी, हॅपी बर्थडे टू यू. ऍक्च्युली गेला 1 हप्ता झाला, तिला जर ह्या टोनमध्ये हॅपी बर्थडे टू यू असं म्हटलं की ती खूप एक्साइटेड होते आणि तिला खूप छान वाटतं, म्हणून मी ते म्हटले आहे. आणि तिचा डान्स ती करत असते खूप मस्त. आता आज माहिती नाही की काय जे आहे कसं सपोर्ट करणार आहे ट्रेनमध्ये, तुम्ही तर बघणार आहात. जसं जसं मला वेळ भेटेल मी नक्कीच कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग, आता तुम्हाला मी बॅग वगैरे दाखवते. टिफिनमध्ये मी पत्ता गोबी घेतलेली आहे आणि आम्ही साधारणतः आता जालना, सिकंदराबाद टू जालना जाणार आहोत. जालना सकाळी 3:30-4 पोहोचणार. तिथनं पुन्हा आम्हाला 1-2 तासाचं रन आहे, म्हणजे 1.5 ते 2 तास सकाळी आहे. त्यामुळे सकाळी जाऊ, त्यामुळे लवकरसा पोहोचू कारण ट्रॅफिक वगैरे नसते त्यामुळे. आणि यस, तर ही इकडे निर्वी, तर आम्ही चाललोय. कसं वाटते बाळा तुला? यस, नक्कीच ती लवकरच बोलणार आहे. चला तुम्हाला बॅग्स वगैरे दाखवते. तर हे बघा, इकडे आमच्या बॅग्स रेडी झालेल्या आहेत. ही स्पेशली मी निर्वीसाठी ठेवली आहे, कारण काय होतं की तिचं जे काही आहे लागणार मला आता ट्रेनमध्ये ती मी या बॅगेमध्ये ठेवलं आहे. आणि इकडे आमचं बॅग रेडी झाली आहे, तर आता थोड्याच वेळात आम्ही निघू, कॅब वगैरे बुक करू आणि मग जाऊयात. तर यस, खूप इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑल करा. तर यस, आत्ताच आम्ही दोघं बसलोय. आमच्या दोघींचं ऑलरेडी जे आहे ते झालं होतं. आताच निर्वीचे वडील आलेले आहेत. तर कसं वाटतं तुम्हाला आता आपण चाललोय, स्पेशली हे आपण निर्वीसाठी चाललोय मेन म्हणजे, तर कसं वाटतंय? यस, खूपच एक्साइटमेंट आहे आणि निर्वीचा फर्स्ट बर्थडे खूप स्पेशल राहणार आहे आमच्यासाठी, आणि त्यामुळे आम्ही खरंच खूप आनंदी आहोत. आणि आता निघालोय घरी, तर चला तुम्हाला पुढे सर्व आम्ही दाखवूच काय काय होईल ते. सो लेट्स गो. येस, आणि आता बस कॅब बुक केली आहे आणि निघणारच आहोत. 5 आहेत, तर 1 तास तर लागेल. आम्ही 1.5 तास पकडतोय कारण ट्रॅफिक वगैरे लागली तर, त्यामुळे. सो चला आपण जाऊया. आमची निर्वी सुद्धा इकडे आहे, तुम्हाला मी तिच्याशी सुद्धा भेट देते एकदा. ही बघा आमची निर्वी. हाय निर्वी, हॅलो. दात खाते आहे ती, बघा कशी आवाज करते दातांचा. हॅपी बर्थ, हॅपी. सो चला आता आम्ही चाललेलो आहोत आमची जर्नी. आता हे बघा निर्वी. हाय निर्वी. सो चला, माझ्याकडे आहे ह्या बॅगचं डिपार्टमेंट आणि त्यांच्याकडे आहे निर्वीचं डिपार्टमेंट, कारण गर्दीचं तिला त्यांच्याकडेच देते मी. ती आली आहे आपली कॅब. Yeah.
आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. तुम्हाला डायरेक्ट मी सिकंदराबाद स्टेशनला गेल्यानंतर जे आहे दाखवते, कारण मी आधीच तुम्हाला सगळं काही दाखवलेलं आहे, त्यामुळे डबल डबल दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. इकडे निर्वी इकडे एक्झिबिशन सुरू आहे बघा, तुम्हाला दिसत असेल तर नेहमी येतं. आणि सोसायटीला करूयात बाय बाय. 4 दिवसांसाठी चाललोय घरी. हे बघा आंबे. मटके तुमच्याकडे कितीला भेटतात मला नक्की सांगा. इकडे खूप महाग आहे, 400 ला 1 आहे. तर आम्ही सिकंदराबादला पोहोचलेलो आहोत. ऍक्च्युली काय झालं की आमचं ट्रॅफिक खूप लागली, त्यामुळे गॅस थोडी लेट झाली, त्यामुळे आम्ही एकदम कट्टूकट पोहोचलेलो आहोत. सो आम्ही एकदम फास्ट आलो, त्यामुळे मी तुम्हाला काही स्टेशन वगैरे काहीच दाखवलं नाही आहे. आता जिथे आमचा जो आहे डब्बा आहे तिथे आता आम्ही आलो आहोत. तर हे बघा, आता प्लॅटफॉर्मवरती आम्ही उभं राहिलेलो आहोत आणि इकडे एक ट्रेन उभी आहे. संध्याकाळ व्हायला लागली आहे. सो हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे की मी फर्स्ट टाइम वरती अप्पा यायला आला, कारण मी इतकी छोटी आहे त्यामुळे मी लोअरच घेत असते. तर आमचं आता यावेळेस वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये आलेलं आहे, त्यामुळे खूप जे आहे परेशानी होते आहे. आता निर्वी पण खूप परेशान करते तिच्या वडिलांनी, तिला थोडंसं फिरायला नेलेलं आहे. सो बघूयात आता काय होतंय. आता तुम्हाला मी डायरेक्टली चालणं आल्यानंतर भेटते. इकडचे सकाळचे झालेले आहेत, 4 वाजलेले आहेत आणि आता जालना जवळजवळ आलेला आहे. तर तेच जे आहे, जी ट्रेन आहे ती 3:15 पोहोचायला पाहिजे होती, पण ती साधारणतः 1.5 तास लेट झाली आणि आम्ही जालन्याला 4:30 पोहोचलो. तर अशा पद्धतीने काहीसं आमचं जे आहे ते गेलं आणि दोघांचेही वेगवेगळ्या डब्यामध्ये आले होते, त्यामुळे निर्वी माझ्याजवळ होती. तर यावेळेस जरा जबाबदारी जास्त वाटत होती, कारण थोड्या थोड्या गोष्टीसाठी मग मला त्यांना बोलवावं लागायचं. तर यस, इकडे आता जालना आले आहे, ते आलेले आहेत त्यांच्या डब्यातून. त्यांचा B4 होता आणि आमचा दोघींचा B5 होता आणि फर्स्ट टाईम अप्पर सीट होतं. तर यस, चला आता आपण जालन्याला उतरून जाऊयात. सो आम्ही पोहोचलो आता जालन्याला. निर्वी झोपेतच आहे, हे जालन्याला पोहोचलोय. तर हे बघा, आता आपण आलोय जालन्याच्या रेल्वे स्टेशनवरती. आम्हाला बाबा घ्यायला आलेले होते आणि भरपूर पाऊस पडला होता. तर पाऊस जे आहे पडल्या कारणाने भरपूर थंडी होती आणि अनएक्सपेक्टेड होतं, कारण उन्हाळा आहे म्हटलं तर उन्हाळा असल्यामुळे काय होतं की गर्मी खूप होते. म्हणून आम्ही त्याच हिशोबाने निर्वीला पण मी तशीच कपडे घातले, स्लीवलेस वगैरे शॉर्ट. पण इकडे भरपूर थंडी होती बघा, सगळेजण अंगावरती घेऊन झोपलेले आहेत आणि रात्री भरपूर पाऊस झाला होता. तर अशा पद्धतीने काहीसं आमचं मस्त अशी जर्नी आता जालना टू आमच्या गावाला सुरुवात झाली आहे. इथून पुन्हा 1.5 तासाचा रन आहे. तुम्हाला जर असेच व्लॉग आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा आणि हा व्लॉग थोडाही आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर आता आम्ही निघालो आहोत जालन्यावरनं घरी जाण्यासाठी आणि तुम्हाला मी दाखवणारच आहे की घरची मस्त गावाकडची सकाळ सकाळ खूप धुकं होतं आणि भरपूर पाऊस पडला होता, त्या कारणाने थंडी पण खूप वाजत होती. तर हे बघा तुम्ही, सकाळची मस्त असं धुकं आहे, सगळीकडे दाट धुकं होतं, त्यामुळे गाडी पण खूप स्लो चालवावी लागत होती. आणि अशा पद्धतीने आमचं मस्त असं जर्नी झाली. तुम्हाला सिकंदराबाद टू जालना, जालना टू घरची जर्नी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हा सर्वांनाही बघा, गावाकडची सकाळ दाखवती आहे, मस्त अशी निसर्गरम्य आणि शांत प्रिय आहे. खूप गारवा होता त्या दिवशी. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्लॉग बघायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.
येस आता जे आहे 9 वाजायला आले आहेत, आम्ही 6 वाजताच पोहोचलो आणि आजचा व्लॉग आपण हा इथेच एंड करूयात. उद्याचा व्लॉग नक्की बघा. हा व्लॉग जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्लॉग बघायचे असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर येस आता आजचं रुटीन सुरू होत आहे आणि येस तुम्हाला हा व्लॉग नक्की पूर्ण बघायचा आहे. बाय बाय.